तर बंधू हो, आपल्या गावचं आशा स्थान, आपल्या गावचं प्रेरणास्थान, आपल्या गावचा भावी नेता माननीय मल्हारराव देवदास यांनी स्वतःच्या पैशाने गावातल्या लोकांसाठी व्यायामशाळा बांधली. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. या आशीर्वाद. घामाचा एक एक पैसा जमून गावातले लेकर डोके साहेबासारखे हल्यागत असे धष्टपुष्ट वाव म्हणून मी व्यायामशाळा बांधून दिलेली. राजकारणाचं म्हणाल तर मला राजकारणात काडीचंही स्वारस्य नाहीये. आजकाल ज्याला त्याला सरपंच व्हायचंय, जो उठतो तो म्हणतो मला सरपंच व्हायचंय. अर्पण राताळ्या हो, एवढे जण त्या सरपंचाच्या खुर्चीत बसले तो खुर्ची राहील का? घोड झालं म्हातार आणि बसणारा म्हणतो मी नावा. डोके साहेबांना लक्षात आला असल मी कोणाला उद्देशून म्हणलेलो ते. डोके साहेब मला म्हणले गावातल्या लेकरांसाठी व्यायामशाळा बांधा. मी म्हणलं बांधली, अरे गावातल्या लोकांसाठी जीव दिन मी व्यायामशाळेची काय पात्र असेल. कसं झालं, राजकारणापेक्षा समाजकारणात समाजसेवेमध्ये जास्त स्वारस्य असलेली माणसं आहेत आम्ही. अर सगळेच जण राजकारण करायला लागले तर समाजसेवा कोण करणार? मी म्हणलं मी करतो. आता मला सांगा, घरातली खुर्ची जर जुनी झाली तर आपण बदलतो का नाही? अर मग 15 वर्ष झाले एक डंगरा सरपंच बसून आहे, तो का बदलायचा? तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या अशी गत झाली आहे. डोके साहेब मला एक दिवस स्वतःच म्हणले, त्यांच्या शेतातल्या मळ्यातल्या फार्म हाऊसवर आम्ही दोघंच गप्पा मारीत बसलो होतो, त्यांचा स्वभाव फार दिल खुलासे तब्येती सारखाच एकदम. ते मला म्हणले, मल्ला राव तुम्ही सरपंच व्हा. मी म्हणलं मला नाही व्हायचं. तो मान त्यांचा आहे, आपण कशाला घ्या. मी म्हणलं हे पहा, गावातले लोक जोपर्यंत स्वतःहून मला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवीत नाहीत जवळ मला त्या सरपंच पदात स्वारस्यच नाही, तिकडे काशीत गेलं सरपंच पद. आता तुम्ही म्हणाल तवर हा काय करणार, तर तवर मी या गावाची मनापासून तनापासून धनापासून घाम गाळून फक्त समाजसेवा करीत राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.